राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या घेऊन प्राथमिक शिक्षण समिती वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अनेक मागण्या करण्यात आल्यात. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबितच आहे. अनेकदा निवेदन संविधानिक आंदोलन करून सुद्धा राज्य सरकारला जाग आली नाही. अशात आता पुन्हा राज्य सरकारने लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा एकच अमरावती जिल्ह्यातील शेकडो प्राथमिक शिक्षकांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करून घोषणा देण्यात आल्या. शिक्षक सह सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन अंतर्गत पेन्शन लागू करण्यात यावी, मुख्यालयी निवासांच्या नावाखाली घरभाडे भत्ता बंद करू नये, सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याची थकबाकी देण्यात यावी, वेतन विलंब नगरपालिका मनपा शिक्षक वेतनसह रिक्त जागा भरण्यात याव्या अशा अनेक मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. जे प्रामुख्याने मागणी आहे की पदोन्नत्या आहेत केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांच्या अभावात आणि केंद्रप्रमुख पद नसल्यामुळे शाळेंच्या आणि विद्यार्थ्यांची कशी दुर्दशा होते हे आपण नक्कीच दिसेल तुम्हाला. आणि तसंच पाठ्यपुस्तक सगळ्या विद्यार्थ्यांना देण्यात याव्या. घर आम्हाला राहायला ज्या ठिकाणी आम्ही स्थानिक ठिकाणी राहतो त्या ठिकाणी उपलब्ध घरं उपलब्ध करून द्या. आम्ही मुख्यालयाला जरूर राहू. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा अमरावतीच्या वतीने आज कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. यामध्ये बहुसंख्य मागण्या आहेत आमच्या, पण सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेले जे शिक्षक आणि शिक्षकेतर बंधुभगिनी आहेत त्यांना 1982-84 जुनी पेन्शन सुद्धा लागू करावी ही आम्हाला प्रमुख मागणी आहे. आम्ही या आधीसुद्धा जुन्या पेन्शन संबंधाने अनेक आंदोलन केले आहेत, परंतु सरकारने आम्हाला केवळ आणि केवळ आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे या तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो की आम्हाला सर्वांना जुनी पेन्शन सुद्धा लागू करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू. आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यभर आज धरणे आंदोलन करत आहे. यामध्ये 1927 मागण्यांचं निवेदन आज माननीय निवासी जिल्हाधिकारी विवेक खोडके साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्र्याला पाठवलं आहे. याचे प्रमुख मागणी आहे की सर्व अधिकारी कर्मचारी यांना शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा. मुख्यालयाचा जो मुद्दा आहे तो सर्व मुख्यालयाचा मुद्दा लागू करण्यात यावा. सर्वांना पाठ्यपुस्तकं मिळण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते मिळण्यात यावे अशा 27 मागण्यांकरता आज आम्ही धरणे आंदोलन केलेले आहे. आंदोलनात राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाले, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, प्रवीणा कोल्हे, शैलेंद्र दहातोंडेसह आदी शिक्षक उपस्थित होते.